आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंट आणि एससीआर डिपार्टमेंट ह्यांच्या वतीन हाचे दोन कार्यक्रम. एक आम्ही NEP 2020 इम्प्लिमेंट करता असताना टिचींग लर्निंग मटेरियल फॉर द फाउंडेशन हाच्या खातीर आज आम्ही आमची तीन बुक्स जी आसा पळय न्ही ती हांगासर रिलीज केली. एक आशिल्ले किलबील ज्याच्या ज्या निमित्तात लिटरसी आणि न्युमरसी प्रिपेरनेस कसो करप हे सगळ्या लोकांपर्यंत पावचे, भुरग्यांपर्यंत पावचे, विशेष करून टिचरांपर्यंत पावचे ही बूक आज लॉन्च केली. सेकंड आम्ही पळयता की आम्ही प्ले एड्युकेशन विथ द ब्लूम्स ऑफ द टॅस्ट्रॉनॉमी हा जो किट जो आसा पळय न्ही हो किट आज आम्ही टिचरांक हँड ओवर केलो. द गव्हर्मेंट टिचर्स आणि गव्हर्मेंट एडेड हायस्कूल ह्या सगळ्या जणांक हो किट जो आसा त्यांच्या हायस्कुलात पावतलो. वेगवेगळ्या पद्दतीन टिचरांक भुरग्यांक इजिली शिकोवपा खातीर हो किट यूजफूल जातलो. तिसरे बूक आम्ही जे रिलीज केले ते तरंग. तरंग हे बूक जे आसा हे विशेष करून पेरंट्सांक कशा पद्दतीन भुरग्यांचे रिव्हिजन घेवचे, घराकडे त्यांच्यानी त्यांचा अभ्यास घेवचो हेका जो आम्ही म्हणता हे तरंग बूक त्यांना मदत करतले. त्या खातीर तरंग बूक जे आसा हे बी सगळ्या भुरग्यांच्या पेरंट्सांकडे पावपाचो आमचा प्रयत्न असतो, सगळ्यांकडे पावतले. डायरेक्टर ऑफ एड्युकेशन गोवा समग्र शिक्षा अभियान आणि निपूण भारत मिशन हांच्या वतीन आम्ही हो लिटरसी आणि न्युमरसी ऑफ द प्रायमरी एड्युकेशन फ्रॉम द ग्रेड फर्स्ट टू थर्ड हो कार्यक्रम आम्ही लॉन्च केला. हांव म्हज्या डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन आणि SCERT या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता की त्या निमित्तात फाउंडेशन कोर्स आणि आम्ही NEP 2020 खूप बऱ्या पद्धतीत इम्प्लिमेंट करपा खातीर पुराय देशात गोय हे एक नंबरचे राज्य म्हणून ऑलरेडी फुडें आसा आणि एक एक स्टेप दर वर्सा घेत आनिकूय फुडें वचत आसा. त्या खातीर हांव त्यांचे खूप खूप अभिनंदन करता. दुसरो जो कार्यक्रम आसा तो आम्ही पळयता की ॲक्च्युली नीव इंडिया लिटरसी ह्याच्या अंतर्गत 100% लिटरेट स्टेट हे आमकां डिक्लेर करपाचे आसा. गोय राज्य हे 100% साक्षर आसा हे आम्ही येता त्या 19 डिसेंबर 2024 पर्यंत डिक्लेर करपा खातीर आमचे SCERT डिपार्टमेंट हे कामाक लागला. इन शॉर्ट आम्ही आतापर्यंत जे काम हे आमचे SCERT डिपार्टमेंटात केले हांच्यानी म्हणजे केपे, काणकोण आणि सांगे हे तीन तालुके सोडून उरलेल्या सगळ्या तालुक्यातले इलिटरेट लोकांक आम्ही सोदून काढले, त्यांना आम्ही ट्रेनिंग दिली आणि त्यांना आम्ही परीक्षेकूय बसयता. असे न्ही की गोयात एकूय मनीस व असाक्षर उरचो न्ही, सगळे साक्षर जावचे हाज्या खातीर प्रयत्न असा. आतापर्यंत 3000 हे एजेड सिनियर सिटीजन हांकां आम्ही ट्रेनिंग देऊन त्यांचे 700 जणांनी त्यांची परीक्षाय दिली आणि त्या परीक्षेत ते पास झाले. आता 2300 लोक जे असतात ज्यांना आम्ही ट्रेनिंग दिली त्यांची परीक्षा येतात त्या 14 जुलैक असा. हांव सगळ्या जणांक आव्हान करता की त्या सगळ्या जणांनी आपल्या परीक्षे घेऊन बसचे. परीक्षा त्यांची आम्ही पंचायत हॉलात दवरतले आणि ते कोण आपल्या काम असा हे असा तरी सुद्धा गोय सरकारच्या वतीन आणि बिंग एड्युकेशन मिनिस्टर आमकां 100% साक्षर स्टेट म्हणून डिक्लेर करपाक जाय. म्हणजे सगळ्या जणांक त्यांना इंडिव्हिज्युअल कोणाक परीक्षा आपली असा ही खबर असा. येता त्या 14 तारखेक परीक्षा असा, ते परीक्षेक त्यांच्यानी पंचायत हॉलान किंवा आमचं व्हॉलंटियर्स त्यांच्यापर्यंत वतलो आणि ती परीक्षा घेऊपा खातीर त्यांना ज्या जाग्यार रिक्वेस्ट करतलो त्या जाग्यार येऊन त्यांच्यानी परीक्षा दिवची. म्हणजे जेणेकरून ते परीक्षेक पास झाल्या उपरांत उरलेले 3000 लोक साक्षर झाले हे आम्ही डिक्लेर करपाक शकतले. उरता उरलेल्या केपें, सांगे आणि काणकोण या तीन तालुक्यांनी आम्ही आताच आमचे डायरेक्टर SCERT सांगलेल्या त्याप्रमाणे डायरेक्टर ऑफ पंचायत हांगासर असा, आमचो डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर हांगासर असा, या सगळ्यांची मदत आणि डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स म्हणजेच म्हणजे पंचायतीक आम्ही सांगतले की 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपल्या पंचायतीत कोण जो असाक्षर असतात त्याचे नाव जे असा पहिले ते डायरेक्टर पंचायतीन आमच्या डायरेक्टर ऑफ SCERT कडे दिवपाचे, जेणेकरून आमचा पर्सनल व्हॉलंटियर त्यांच्या घराकडे वयतलो, त्यांना ट्रेनिंग दितलो, त्यांना टिचिंग शिकयतलो आणि त्यांना बरोवपाक आणि वाचपाक ह्यो दोन्ही गजाली ते शिकयतले. आणि ताज्या उपरांत 2 ऑक्टोबर ते केन्ना तरी 30th ऑफ नोव्हेंबर हाज्या पयलीं परत एकदा त्यांचे आम्ही एग्जाम घेतले आणि ती एग्जाम पास झाल्या उपरांत 19 डिसेंबर पर्यंत आमकां स्टेट ही 100% साक्षर झाली हे डिक्लेर करपाक जाय. ताज्या खातीर हांव सगळे म्हजे स्वयंपूर्ण मित्र, पंचायतीचो सगळो स्टाफ, सगळे सोशल वेलफेअराचे सगळे स्टाफ आणि आमचे एड्युकेशन डिपार्टमेंटाचे स्टाफ इन्क्लुडींग आमचे जे टीचर्स असतात एड्युकेशन डिपार्टमेंट वेगवेगळ्या एडेड स्कुलांनी त्यांच्यानी सुद्धा आपल्या गावात आपल्या वाड्यात कोण जर असाक्षर असत जाल्यार ताजे नाव आमच्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनाच्या थ्रू SCERT धाडचे. त्याका त्यांच्यानी ट्रेनिंग दिल्यार जाता, त्यांच्यानी तेकाय बी त्यांच्यानी बी बरोवपाक आणि वाचपाक शिकयल्यार जाता. आमकां सगळ्या जणांक अभिमान असपाक जाय की आमचे राज्य 100% साक्षर असा, कारण हार्डली थोडे आमचे जाणटेले लोक उरल्या त्यांना साक्षर करपाचा आमचो प्रयत्न असा. आणि आमकां सगळ्या प्राऊड फील जावपाक जाय गोयकार म्हणून की 100% साक्षर स्टेट डिक्लेर करपाक जाय.
वेगवेगळे जे एन जी ओज आसात, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, जी वेगवेगळी कामां करतात, एकवेगळ्या उरलेल्या कामांक ते फुडें आसतात, त्या खातीर तेंच्यांनी ही इनिशिएटिव्ह घेवची आणि अशा पद्धतीच्या लोकांक आयडेंटिफाय करचे आणि तेंच्यांनी ट्रेनिंग आमकांय सांगलें जाता, आमीच तेंकां वचून ट्रेनिंग दिता आणि तेंकां 100% साक्षर करपा खातीर येता ते 19 डिसेंबराक आमी 100% स्टेट साक्षर जाली हे आमकां डिक्लेर करपाचे आसा. हाजो एक कार्यक्रम आमी येता त्या 9 जुलयाक उल्हास म्हणजे उल्हास कार्यक्रम सांगता आसतना अंडरस्टँड सॉरी 9 ऑगस्ट हेजो आमी सेक्रेटरेटात आमी SCRT आमी हो कार्यक्रम ऑर्गनायज केला. अंडरस्टँडींग ऑफ द लायफ लाँग लर्नींग फॉर ऑल इन सोसायटी म्हणजेच उल्हास हो कार्यक्रम आमच्या SCRT केला. गोंयभरातल्या ज्या जाणटेल्या लोकांक आमी ट्रेनिंग दिली, तेंकां शिकयले, तेय बी खूप उल्हासीत झाले असा, तेंकाय बी खूप आपण साक्षर झाल्याचा आनंद असा आणि तो सगळो कार्यक्रम आमच्या 9 ऑगस्टाक आमी SCRT ऑर्गनायज केला. जाणटेले सगळे ते येतले, आपूण साक्षर झाल्याचे आपणूय सांगतले, पुस्तक वाचून दाखयतले. हो कार्यक्रम पळोवपा खातीर गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे पदाधिकारी हांगासर येवपाचे आसा. त्याती उल्हास मेळावा जो आसा हो आमी SCRT 9 ऑगस्ट हेका ऑर्गनायज केला. हांव गोंय 100% साक्षर जावचे त्याच्या खातीर बींग अ एड्युकेशन मिनिस्टर, बींग अ चीफ मिनिस्टर हो माझोय प्रयत्न असा, माझ्या सगळ्या डिपार्टमेंटाचो प्रयत्न असा. गोयच्या प्रत्येक मनशान म्हणजे कोण अशिक्षित असत जाल्यार अजून सुद्धा कोण जर चुकून उरला जाल्यार त्याका साक्षर करपा खातीर तेच्यांनी प्रयत्न करचो. प्रत्येक पंचायतीन हाजी इनिशिएटिव्ह घेवची आणि आपल्या पंचायतीतलो शिक्षित मनीस ज्याका बरोवंक आणि वाचूंक येना एका सोदून काढचो. एखादो दुसरो कोणी असतलो जाणटेलो ज्याची एज 80-85 पर्यंत असतली, जो जाणटे पयली केन्ना शिकोवंक ना असो आसत, ताका सोदून काढून ताका बरोवंक आणि वाचूंक शिकप, त्याची परिक्षा घेता आम्ही सुद्धा. म्हणजे ती परिक्षेक तेंकाय प्राऊड फील जाता की ह्या एजीचेर शिकता असताना. त्या खातीर हांव जे आतापर्यंत 3,000 लोकांचे हांव खूप खूप अभिनंदन करतात. 705 जाले उरलेले 2,400 आता बसतले परिक्षेक आणि आमचे व्हॉलंटियर्स जे SCRTचे जे फिल्डार काम करतात तांचे खूप खूप अभिनंदन करता. 100% साक्षर स्टेट डिक्लेर करपा खातीर आणि 100% आम्ही NEP 2020 हे इम्प्लिमेंट करपा खातीर वेगवेगळे इनिशिएटिव्ह्स आमचे एड्युकेशन डिपार्टमेंट सातत्यात घेत असा. हांव माझ्या डिपार्टमेंटाचे खूप खूप अभिनंदन करता आणि दोनत्र सुपयता. देव बरे. ज्याका वाचूंक आणि बरोवंक येना मराठी किंवा कोकणी, ज्याका दिसता आपल्याक मराठीतल्यान शिकोवपाचे ताका मराठीतल्यान, ज्याका दिसता आपल्याक कोकणीतल्यान शिकोवपाचे ताका कोकणीतल्यान शिकयता. आमकां सांगे केपे आणि काणकोण हांगासर आयडेंटिफाय जावंक ना ट्रेनर मेळपाक, आणि थंयसर आमकां ते ट्रेनर जे मेळपाक जाय आसले आमच्या SCRT कडेन ते ट्रेनरूय मेळूंक ना. म्हणून कोण जे आमचे भुरगे जे सुशिक्षीत भुरगे घरा कडेन आपय न्हू, तेंच्यांनी SCRT अप्रोच करचे. आमी ट्रेनर म्हणून तेंकां अपॉइंट करता, तेंकां ऑनररियमूय दिता आमी दिता. म्हणून जे कोण असे भुरगे आसा सांगे केपे काणकोण त्या भुरग्यांनी बी आमच्या SCRT कडेन संपर्क करचो. आमी तेंकां अपॉइंट करता आमचे व्हॉलंटियर म्हणून आणि तेंच्यांनी गांवांत वचून आपल्या जे जाणटेले उरलेले आहात तेंकां शिकोवचे, तेंचो ऑनररियम तेंकां मेळटलो. ते प्रायव्हेट लॉलांनी येले ना रे पळोवंक म्हणून कमी झाले. ते प्रायव्हेट स्कुलाचे सुरू करता पळय न्ही, तेंच्यांनी येले आमच्या स्टुडंटांक. टीचर सगळी कडेन आमी ऑलरेडी टीचर दिल्या, थोडी आमची सिंगल टीचर आसात ती आमी थोडी जर मर्जींग केली जाल्यारूय जातले, पण उरलेले कडेन आमी ड्युअल टीचर आता दिता. साक्षरतेचं प्रमाण तसं बघितलं तर आमच्या अंदाजाप्रमाणे इट इज मोर दॅन 98% हार्डली 2% कोणतरी असेल ज्यांना आम्ही आयडेंटिफाय करून साक्षर करतो. आता फक्त केरळ म्हणतात मला माहीत नाही म्हणून सांगितलं की गोय जे असा पण नाही हे खऱ्या अर्थान साक्षर करतले, बाकीचे कोण कसे असा खबर ना आमकां. म्हणून आम्ही म्हटलं आम्ही एक एक मनीस आयडेंटिफाय करून त्याला साक्षर करतात. 3,000 ऑलरेडी ट्रेनिंग झाले आमच्या व्हॉलंटियरांनी, त्यांच्या घराकडे वचून त्यांना ट्रेनिंग दिला प्रॅक्टिकली. आम्ही बेस्टच सांगणार त्या खातीर आम्ही 3,000 लोक आयडेंटिफाय केले, त्यांच्या घराकडे गेले, त्यांना ट्रेनिंग दिले, त्यांना बरोवंक शिकयले, त्यांना वाचूंक शिकयले, मागीर त्यांची परीक्षा घेतली. ओके.